आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात मोठी गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठी रांग लावली आहे. पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. ओंकारेश्वर मंदिर परिसरातील अगदी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची या ठिकाणी लांबच लांब रांग लागली आहे. आणि इथून आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आहेत आपल्यासोबत. प्रदीप, भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय. निकिता, अगदी बरोबर आहे. खरं तर महाशिवरात्रीच्या निमित्तानं राज्यामधली जी काही मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी जी आहे ती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती होत असते. आपण पाहतोय की पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये सकाळपासूनच भक्तांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. पुणेकर जे आहेत श्रावणी सोमवार असेल त्याबरोबर महाशिवरात्रीच्या निमित्तानं ओंकारेश्वर मंदिरामध्ये येतात आणि दर्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती घेतात. खरं तर हे मंदिर जे आहे ते जवळपास 286 वर्षांचा इतिहास जो आहे त्या ओंकारेश्वर मंदिराला आहे. पेशवे काळामध्ये हे मंदिर जे आहे ते बांधण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर श्रावणी सोमवारच्या निमित्तानं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे भक्त आहेत भीमाशंकरला जाऊ शकत नाही असे सगळे भक्त महाशिवरात्रीच्या निमित्तानं ओंकारेश्वर मंदिरामध्ये येतात. मोठ्या आस्थेनं दर्शन जे आहे ते सुद्धा घेताना पाहायला मिळतात. आपण पाहतो की या मंदिराला जवळपास 9 कळश आहेत आणि हे मंदिर जे आहे ते पेशवेकालीन त्याचबरोबर पुण्याच्या संस्कृतीचा इतिहास दाखवणारे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. महाशिवरात्रीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे त्या मंदिरामध्ये करण्यात येतं. सकाळपासूनच पहाटे अभिषेक जो आहे तो घातला जातो आणि त्यानंतर दर्शनरांगेला सुरुवात होते. भक्तांची मोठी गर्दी जी आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे. दर्शनरांगेची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुळामुठा नदीच्या काठावरती हे वसलेलं मंदिर जे आहे ते खरं तर पुण्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवतं आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण पाहतोय की पुणेकरांची मोठी गर्दी जी आहे. बरोबर आहे प्रदीप, दिवसभरात हे सगळं जाणून घेत राहू तुमच्याकडून. तुर्तास धन्यवाद.